सह्याद्री, भारतासाठी पाऊस अडवणारा सह्याद्री। कोकण भूमीला समृद्ध करणारा सह्याद्री। गुजरातपासून केरळपर्यंत पसरलेली साधारण 1600 किलोमीटरची सह्याद्रीची ही रांग लाखो जीवांचा अधिवास आहे। आम्ही कोकणातली रानमंच, सह्याद्रीशी नातं सांगणारी, इथल्या दऱ्या खोऱ्यात डोंगरात नदीच्या सान्निध्यात स्वतःची एक सुंदर जीवनशैली जगणारी। जसजसं आपण सह्याद्रीत उत्तरेकडून दक्षिणेकडे खाली खाली जात जातो, तसतसं इथलं जंगल अधिक घनदाट, निबिड आणि समृद्ध होत जातं। आपण चाललो आहोत बांद्यावरून तांबडीसुरलाला, तेरेखोल नदीच्या खोऱ्यातून म्हादईच्या खोऱ्यात। संपूर्ण पश्चिम घाटाजवळून जाणारा हा जंगलांचा मार्ग, गर्द हिरव्या वनराईतून गोव्याच्या भूमीला जंगलांतून नकळत तळकोकणीशी जोडणारी ही वाट। इथे राज्यांच्या सीमा नाहीत, फक्त डोंगरदऱ्या आणि त्यातून खळखळ वाहणाऱ्या नद्या। घनदाट जंगलाच्या गोव्यात आम्ही कधी येऊन पोचलो कळलंच नाही। तेरेखोल खोऱ्यातून म्हादई खोऱ्यात, तळ कोकणातून गोव्यात जाताना सह्याद्रीला समांतर नदी ओलांडताना दिसणारे कोकण भूमीचे रूप खरंच मोहून टाकणारे आहे। नमस्कार मित्र, आज मी आलो आहे गोव्याच्या तांबडीसुरला या गावामध्ये। तांबडीसुरला मोलेमचं जंगल आणि इथली छोट्या छोट्या स्टोरीज याही आधी मी घेऊन आलो। गोवा म्हणजे फक्त बीचच नाही, आम्ही गोव्याच्या जवळ अगदी सिंधुदुर्गात राहणारी कोकणातली माणसं, तर त्यामुळे गोव्याशी एक वेगळं नातं, एक वेगळा कनेक्ट असतो नेहमीच। कारण अगदी गोव्याच्या म्हादईलासुद्धा महाराष्ट्राचं आणि सिंधुदुर्गाचं पाणी जातं, तसंच शापोऱ्यालासुद्धा तिलारीचं पाणी जातं। एक वेगळी संस्कृती जी कोकणात अनुभवायला मिळते, त्याचं अगदी प्युअर वर्जन गोव्यामध्ये अनुभवायला मिळतं असं म्हणायला हरकत नाही। गोव्याने त्यांची भाषा, त्यांची संस्कृती जपली। गोवा एकमेव कोकणी भाषिक राज्य, आणि ह्या तांबडीसुरला, या मोलेम, या सगळ्या परिसरामध्ये आज इको टुरिझमचा जो प्रयोग केला जातो, तो प्रयोग कुठेतरी माझ्या गावात, आणि आम्ही जे काही इको टुरिझम सेंटर उभं करणार आहोत तिथे या सगळ्या गोष्टी कशा दाखवता येतील हे शिकण्याचा या मागचा उद्देश आहे। मी ज्याप्रमाणे म्हणालो की काहीतरी मला कोकणात वेगळं करायचं आहे, व्हिडिओ पलीकडे जाऊन काहीतरी लोकांना द्यायचं आहे, पण हे मॉडेल्स उभं करत असताना इतर ठिकाणी भेटी देऊन तिथे काय काय चाललं आहे ते पाहणं, ते ऑब्झर्व करणं, तिथल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या पर्यटनासाठी आवश्यक आहेत त्या बघणं हा आमचा उद्देश असतो। तर याच अनुषंगाने मी आलो आहे तांबडीसुरल्याच्या जवळ, साकोर्डी नावाचं गाव आहे, तिथे एक नेचर्स नेस नावाचा इको टुरिझमचा खूप सुंदर असा प्रोजेक्ट सुरू आहे। इथले कॉटेजेस बघू शकता, हे सगळे मड कॉटेजेस आहेत, कवलरू आहेत, त्या प्रत्येक कॉटेजच्या समोर सुंदर गार्डन आहे। सकाळचा आत्ता अजून जस्ट सूर्य उगवतो आहे, सूर्योदयाची वेळ आहे, आणि बघू शकता इथे दव जमा झाला आहे। पाऊस नाही आहे, थोडासा आता सप्टेंबर एंडिंग ऑक्टोबरच्या वेळेस पाऊस कमी होऊन धुकं येणं आणि दवबिंदू हे सगळं हे वातावरण हे गोव्यामध्ये दिसतं तुम्हाला। तर इथून आपण पुढे जाणार आहोत तांबडीसुरल्यामध्ये, एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, खूप जुनं कदंब काळातलं, ते आपण पाहणार आहोत आणि बघू आपण काय काय इथे ॲक्टिव्हिटीज करता येते। चला, नेचर्स नेस्टचा परिसर भगवान महावीर अभयारण्याने वेढलेला, मध्येच सुपारीच्या बागा, त्यात मसालीची आंतरपिके, केरी, सत्तरी ते नेत्रावली, हा सगळा परिसर या अशाच सुंदर सुंदर गावांचा। नेचर्स नेस्टने हेच ॲग्रो टुरिझम मॉडेल त्यांच्या स्टेजच्या परिसरात उभं केले। इथली मातीची शोभिवंत घरे ह्या भागाची शोभा वाढवतात। या आधीही इकडे येऊन गेलो, पण यावेळेस बाळूदादाला, एका कोकणातल्या
ग्रामीण शेतकऱ्याला जो हे जीवन जगतोय त्याला दाखवायला घेऊन आलो. बाहेर फिरून तिथल्या अनुभवातून मेंदूची कवाडं कशी उघडी होतात, विचारांचे प्रवाह मोकळे होतात. आम्ही काही वेळ नेचर्स नेशा बटरफ्लाय गार्डनमध्ये घालवलं. पावसानंतर फुललेल्या ह्या उद्यानात फुलपाखरे आकर्षित व्हावेत म्हणून ह्याच परिसरात आढळणारी नेक्टरिंग प्लांट्स वाढवली. इथल्या उद्यानात आम्हाला तमिळ लेस्विंग, कॉमन जिजेबल, टायगर बटरफ्लाय अशा अनेक फुलपाखरांच्या स्पेसीज बघायला मिळाल्या. पगोडा म्हणजे समई फूल, ज्यावर महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू म्हणजेच ब्लू मॉर्मन बसलेलं आढळ. रंगीबिरंगी फुलपाखरांच्या या अनोख्या दुनियेत आम्ही हरवून गेलो. नेचर्स नेशची टीम मोलेमच्या जंगलात स्मॉल क्लॉड ऑटर्स अर्थातच उदमाजरांच्या कन्झर्वेशनसाठी काम करतात. इको टुरिझम करताना इथल्या जंगलांना सांभाळणं याला ते आपली जबाबदारी मानतात. इथे नॅचरलिस्ट म्हणून काम करणाऱ्या अंगारिका हिने आम्हाला या कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीविषयी माहिती दिली. हॅलो, आय एम अंगारिका अँड द प्लॅनेट लाईफ फाउंडेशन. वी आर ऑर्गनायझिंग ऑल दीज प्रोजेक्ट्स, दॅट इज ऑटर कन्झर्वेशन प्रोजेक्ट्स, brown fish owl project and Humpnose pit viper, and one more is that it's conservation hotspot. In otters conservation project we are working on Asian small clawed otters. These are smooth coated otters, but we are working on Asian small clawed otters, and these are the brown fish owl. So Asian small clawed otters and the brown fish owl feeds on crabs, so here it is shown interlinked. Okay. So, and this is Humpnose pit viper. Okay. So we are monitoring the height, size of the Humpnose pit viper. Okay. And in conservation hotspot, we are trying to create natural resources for the animals, such as mammals, birds, insects. Great. Thank you. Nature's Nest kadun अवघ्या काहीच किलोमीटर अंतरावर गोव्यातले कदंब काळातील स्थापत्यशास्त्राची ओळख असलेले एकमेव मंदिर म्हणजेच तांबडी सुगल्याचे महादेव मंदिर पाहायला गेलो. संपूर्णपणे काळ्या दगडापासून बनवलेले हे मंदिर भगवान महावीर सेंचुरीच्या जंगलात असून पुरातत्वीय विभागाने खूप चांगल्या प्रकारे संवर्धित केले आहे. सह्याद्रीकडे तोंड करून उभ्या असलेल्या या मंदिरासमोर महादेवचा एक प्रवाह जातो, वज्रा सकला जवळ. इथल्या नैसर्गिक सौंदर्याला शोभेल आणि साजेल असंच सुंदर इको कन्स्ट्रक्शन नेचर्स नेशच्या परिसरात केलंय. रात्रीच्या चांदण्यात मंद उजेडात ही घरे अजून शोभून दिसतात. इथल्या एकंदर सेटअपमध्ये गोव्याचा तो साधेपणाच भरलाय. लक्झरी इन सिम्प्लिसिटी. संध्याकाळी साधारण 7 वाजलेत, काळोख पडलाय आणि आता आम्ही जाणार आहोत मोलेमच्या जंगलातली नाईट सफारी अनुभवायला. सोबत नेचर्स नेशची टीम सुद्धा आहे. खरं तर सह्याद्रीच्या जंगलात जवळून प्राणी दिसणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे, पण तरीही या रात्रीच्या सफरीत आम्हाला एका ठिकाणी सांबर दिसलं. सांबर नावाचा हरिण प्रजातीतला हा प्राणी पश्चिम घाटातील एक प्रदेशनिष्ठ प्राणी म्हणून मानला जातो. इथल्या नॅचरलिस्टने आम्हाला नाईट सफारीविषयी माहिती दिली.
So here at Nature's Nest, we are actually giving you guys an opportunity to go for a safari in the night. Yes. So in the daytime, we get to see animals or mammals that are active in the day. But in the there are also a lot of birds, animals that are active in the night also. They actually go for foraging, hunting in the night. So some of the species that we get to see here are Indian gaur, the sambar deer, even the spotted deer, the mouse deer. Okay. As well as sometimes we get to see civets, mongoose. Okay. Apart from that, we get to see hear a lot of frog calls. Apart from that, we get to see nightjars, which are actually again nocturnal species. In the monsoon, the vegetation is the ground vegetation is bit high. So because of that, there might be less chances of spotting them. But in the summer, we get to see a lot. We get to the probability of sighting is very high. Okay. So in monsoon, night trail is more herping night trail. Exactly. So yes. We have advanced herping as well as beginner herping according to the knowledge of the customer. So in the beginner herping, we actually concentrate on frogs, reptiles. And in the advanced herping, we actually go inside the forest in search of species like bamboo pit viper, Malabar pit viper, as well as the saw-scaled viper, hump-nosed pit viper, and along with these many, for example, gliding frog, yes. Which actually glides from one tree to another. So we try to sight all these things, and we have actually been successful in trying identifying all these species, locating all these species. Night safari cha anubhav khupach sundar hota, ani titke sundar hote tyanantar je कोकणी जेवण टिपिकल गोवन फूड नेचर्स नेशा मातीच्या घरात अर्थातच मड हाऊसमध्ये राहिल्यानंतर आम्ही सकाळी लवकर उठून बर्डिंग टूरला निघालो. हा एक नेचर ट्रेल असतो जवळच्याच एका प्लाटूवरती पक्षी बघायला गेलो. सूर्योदयाच्या वेळी होत असलेली पक्ष्यांची किलबिल, ते मंजुळ स्वर खऱ्या अर्थानं मनाला मेडिटेट करत होते. दुर्बिणीने पक्ष्यांचे हे जग न्याहाळणं, त्यांचे वेगवेगळे रंग जवळून पाहणं याची आता खूप चांगली सवय लागली आहे आणि खूप मजा येते. ज्या ज्या भागात मी फिरत असतो तिथली एंडेमिक झाडं, पक्षी, प्राणी, तिथल्या स्थानिकांसोबत त्यांची स्थानिक नावं, नॅचरलिस्टसोबत फिरताना त्यांची इंग्लिश नावं, त्यांचे बिहेवियर, त्यांचं मायग्रेशन, त्यांचं जीवनचक्र जाणून घेण्यात एक वेगळंच कुतूहल. या दरम्यान सड्यावरती अनेक फुलं फुलतात आणि त्यातली काही कीटक भक्षसुद्धा असतात ही नवीन गोष्ट आम्हाला विरलकडून कळाली. त्याच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. कीटक भक्षी आता झाड कळला इन्सेक्ट आता असे प्लाटू पेय राहत आहे ना. सोबत इथला नॅचरलिस्ट आहे विरील. सो ही इज ॲक्च्युली फ्रॉम मँगलोर अँड ही इज नाव serving here as a naturalist. So Viril, can you please tell us about the birding in around Nature's Nest? So in the morning trail we actually concentrate on birds as mm-hmm. well as insects and butterflies. Okay. So now after once the monsoon goes off mm-hmm. we get to see a lot of birds. Some of them are migratory, some of them are resident. Okay. The
we get to see different kind of hornbills, for example Malabar grey hornbill, Malabar pied hornbill, okay. Even the great hornbill we get to see. Apart from these, we get to see the black hooded orioles, yes. Different kind of leaf birds, parakeets, mm-hmm. Malabar parakeet, which is an endemic species to the Western Ghats. Okay. Apart from this, we get to see different kind of passerine birds, which are, for example, the different kind of small minuet, the orange minuet. Orange minuet, which actually looks, the entire body is orange in color. Orange, yes. Yeah. Different kind of barbets, the brown headed barbet, the white cheeked barbet, which is again an endemic species to Western Ghats. Yes. So yeah, we get to see all these different kind of birds. So, and we have actually found out different locations to target different kind of different species. Okay. So yeah, accordingly we take guests for the birding tour. Okay. Yeah. Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary-cha jawal aslelya एका छोट्याशा कोकणी गावातलं नेचर्स नेस्टचं हे इको टुरिझमचं मॉडेल जवळून पाहताना आणि अनुभवताना त्यामागचे कष्ट तर दिसतातच, शिवाय माझ्यासारख्या शाश्वत पर्यटनात काम करणाऱ्या तरुणाला एक प्रेरणा देऊन जातात. ही ऊर्जा इथे आल्यावर मी नेहमीच घेऊन जात असतो, पण गोव्यातला हा जंगलाचा प्रवास इथेच थांबत नाही आहे. इथून आपण पुढे जात आहोत नेत्रावळीच्या जंगलात एका अशाच अवलिया माणसाला भेटायला. तर मित्रो, पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत नेत्रावळीच्या जंगलातलं एक ॲग्रो टुरिझम मॉडेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा, आणि रान माणसासोबत निसर्गासोबतचा निखळ आनंद घ्यायला जरूर या. कोकण आपलं जसं.